राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या जयंती उत्सवाचा पर्व काळ आहे आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या पर्व काळामध्ये त्यांचा इतिहास समजून घेणं आजचा आपला मूळ उद्देश आहे. कारण खऱ्या अर्थाने आपण आपल्या मातेकडून जर प्रेरणा घेऊ शकलो नाही तर आपल्या जगण्याला तो अर्थ काय राहिला. कारण लक्षात घ्या महाराज, महापुरुषांचं आणि महामातांचं बलिदान हे तुमच्या माझ्यासाठी असतं, तुमच्या माझ्यासाठी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा श्वास घेण्यासाठी असतं. कारण इतिहासाच्या पानांमध्ये जर डोकावून पाहिलं तर त्यांचा प्रत्येक श्वास समाजासाठी अर्पण झाला आहे. म्हणून तर आजचा हा सोहळा आहे, म्हणून तर आकाशामध्ये उधळणाऱ्या भंडाऱ्यामध्येही स्वातंत्र्याचा गंध आहे आणि तुमच्या मुखामध्ये जय मल्हारचा गजर आहे. लक्षात घ्या, अरे काय तो इतिहास, काय ती शौर्यगाथा. कारण अहिल्याबाईंचं चरित्र समजून घ्यायचं म्हटलं तर वर्तमानाच्या पानामध्ये राहून कधी चालत नाही. कारण अहिल्याबाईंचं चरित्र जर आम्ही समजून घेतलं तर एक परिपूर्ण खऱ्या अर्थानं व्यासपीठ आणि परिपूर्ण विचारपीठ जर कोण असेल ते म्हणजे राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई आहेत. कारण अहिल्याबाईंचं जीवन म्हणजे काय आहे? अरे अहिल्याबाईंचं जीवन म्हणजे दीन दलित गरिबांची आई म्हणजे अहिल्याबाई, हरलेल्या पिसलांची दाई होत्या अहिल्याबाई, लवलवत्या लेखणीची दार म्हणजे अहिल्याबाई, भ्रष्टाचारांच्या कानाखालचा जाळ म्हणजे अहिल्याबाई, शेलपट दिननाकारून हिंदुस्थानच्या मातीला अस्मिताकार देणारी, इंदोरच्या मातीमधून खऱ्या अर्थानं हिंदुस्थानच्या मातीला मूर्तरूप देणारी वाघीण म्हणजे अहिल्याबाई. आणि त्यांचं चरित्र समजून घेत असताना आम्हाला इतिहासाच्या सुवर्ण काळाच्या पलीकडे पुन्हा एकदा जाणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जर आम्ही कालखंड पाहिला तर इसवी सन 1200 कालखंड म्हणजे योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म हे स्पष्ट उद्गार काढत महावैष्णवमौली ज्ञानोबरांनी सकाल समाजाला सत्यमय ज्ञानाचा मार्ग दाखवला. तर धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम हे स्पष्ट उद्गार काढत जगद्गुरु तुकोबारांनी ही भक्तीची अखंड परंपरा समाजाच्या कल्याणासाठी वाड्या वस्त्यापर्यंत सप्ताच्या रूपाने नेऊन पोहोचवली. आणि पाहता पाहता खऱ्या अर्थानं अध्यात्माच्या विचारांचा दालन या हिंदुस्थानच्या मातीत खुलं झालं. पाहता पाहता प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये संस्कारांचं वारं वाहू लागलं. पण यवनांची तोलधाड आली आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा ही माती बेचिराख होऊ लागली. संस्कारांचं वलय कुठेतरी पुन्हा एकदा मातीत जाऊ लागलं. आणि याच वेळी सजीवच राहीत निज दगडांनीही पाहता पाहता आदिलशाही मान्य केली. दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या मातीला काहीच नव्हतं. व महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा, तो उद्याचा सुवर्ण प्रकाश. आणि मी चमकले, मालोजींच्या रूपाने पुन्हा एकदा सृष्टीला नवे चैतन्य मिळालं. त्या मालोजींच्या पोटी जन्मलेल्या शहाजी राजांनी पुण्यावरती भगवा फडकवला. पण आदिलशहानं पुण्याची राखरांगोळी केली आणि दिवस गेलेला माँसाहेब चिरवूंना शिवनेरच्या कुशीत ठेवून शहाजी राजे नाईलाजना आदिलशाहीच्या मुशीत गेले. आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा आदिलशाहीच्या कळोख्या अंधकारात अंधकारला गेला. या तरांचा कल्लोळ माँसाहेबांच्या मनी दाटला. माँसाहेब रयतेचे हाल पाहू लागले. अरे सर्वसामान्य रयतेला वाली कोणीच नाही का? या खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा या सृष्टीच्या मातीमध्ये स्वातंत्र्याचा अमृतपर्व उभं राहणारच नाही का? अरे यवन यायचे, पाहता पाहता आमच्या शेतात घुसायचे, शेताचं स्मशान करायचंय आणि बळीराजा गुडघ्यात डोकं घालायचं आणि हमसून हमसून रडायचं. अरे घराकडं जावं कसं? शेताच्या मातीमधून पिकलं तर घरापर्यंत जाईल, उंबऱ्याच्या आत गेलं तर ताटापर्यंत जाईल, आणि लेकरांच्या ताटापर्यंत पोचलं तर लेकरांच्या पोटात जाईल, आणि लेकरांच्या पोटात गेलं तर खऱ्या अर्थानं लेकरं जगतील. पण यवनांची आलेली तोळधाड पाहता पाहता स्मशान करत होती हे चित्र पाहिलं आणि बळीराजानं आपलं डोकं गुडघ्यात घातलं, हमसून रडू लागला. अरे यवन यायचे, पाहता पाहता आमच्या घरात घुसायचे, आया बहिणींच्या आबरूची लखतरे वेशीला टांगायचंय आणि बेलगाम होऊन माघारी निघून जायचे. माँसाहेबांनी हे चित्र पाहिलं. स्त्री म्हणजे आमच्या देवरातील देवता आणि या देवतेचा असा अपमान कदापि नव्हे. आणि माँसाहेब शिवनेरच्या कुशीत शिवाई समोर नतमस्तक झाल्या आणि मुखातून बोलू म्हटले, हे अंबिकर चंडिकाय वरदाने वरदान दे उनमत्ताई सिंहासने चिरफाड न्यामच पुत्र दे. आणि फाल्गुन महिना शिष्य ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे आठही ग्रह अनुकूल असताना 19 फेब्रुवारी 1623 बाळ राजे जन्माला आले. शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती, शिवनेरी वर शुभ जन्मला राजांचा अधिपती, धर राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. आई
अभंग रामायण महाभारतानं बाळराजे समृद्ध झाले. पाहता पाहता स्वराज्याचा अग्निकुंड पेटून उठला. पण 3 एप्रिल 1600 खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर 80 कालखंड आणि खऱ्या अर्थानं शिवरायांचं निधन झालं. त्यानंतर खऱ्या अर्थानं स्वराज्याची मुहूर्तमेढ शंभूराजांनी आपल्या खांद्यावर घेतली. पण शंभूराजांचं निधन झालं आणि पुन्हा एकदा स्वराज्य पेशव्यांच्या दावणीला बांधलं गेलं. पण याच काळात सृष्टी अंधकारली गेली. पुढा एकदा या सृष्टीच्या पाठीवरती अंधकार दाटला गेला. अरे आता पुन्हा एकदा अंधकारमय झालेल्या या ढगांमधून खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याचा पाऊस परसणारच नाही का? स्वातंत्र्याचा अग्निकुंड पेटणारच नाही का? पुन्हा एकदा सजीव झालेल्या दगडांनी निर्जीव रूप धारण केलं आणि पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या अग्निकुंडासाठी अध्यादामध्ये आता कुणीतरी आहुती देईल का? या आहुतीमधून उद्याचं स्वराज्य पुन्हा एकदा उभं राहील का? हा विचार प्रत्येकाच्या अंतकणामध्ये रुजला आणि त्याच विचारामधून एक अग्निप्रज्वलित झाला. पाहता पाहता विजयात रूपांतर झालं आणि ती विजय आकाशामध्ये अशी कडाडली गिनीज बुकातच नोंद झाली. आणि ती देवी म्हणजे पुण्यश्लोक अहिल्या माई होळकर. पण पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकरांचा इतिहास समजून घ्यायचं म्हटलं तर डिग्रजच्या मातीमध्ये पाहता पाहता रात्रीच्या 9 सुमाराला वर्तमानात राहून उपयोग नाही. खरं वाहणाऱ्या आकाशातल्या काळभोर ढगांमध्ये आम्हाला याच मातीमधून याच व्यासपीठावरून पुन्हा एकदा निघावं लागेल. त्या भूतकाळामध्ये पुन्हा शोधावा लागेल तो कालखंड. त्या कालखंडाच्या पानामध्ये पुन्हा एकदा या निर्जीव घोड्याच्या पाठीवरती आता मान टाकून त्याला सजीव भूतकाळामधून पुन्हा वर्तमान काळात आणणं गरजेचं आहे. त्यासाठी निघावं लागेल. समोर नजर फेकावी लागेल. अंधकारमय दिसणारा हाच अंधकार या अंधकाराच्या पलीकडे मात्र शीतल छाया शोधावी लागेल. त्या चंद्रमाच्या पलीकडच्या शीतल छायेमध्ये आम्हाला पुन्हा एकदा पाहता पाहता नजर रोखावी लागेल. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी दिली होती दिव्य दृष्टी अर्जुनाला व आपलं विश्वरूप दर्शन पाहण्यासाठी, त्याप्रमाणे त्या भूतकाळाच्या मातीमध्ये इतिहासाची दिव्य दृष्टी घेऊन निघावं लागेल आम्हा पुन्हा. आणि खऱ्या अर्थानं कालखंडाची पानं आमच्या समोर येतील. पाहता पाहता घोडखिंड आमच्या नजरेसमोर येईल. 1600 कालखंड पुढे गेला. 1700 कालखंड सुरू झाला. आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न केला. मिनमिनाला दिवा मात्र इतिहासाच्या पानांमध्ये आम्हाला काहीतरी दाखवू लागला. त्याचवेळी इतिहासाची पानं समोर आली. त्या पानांमध्ये नजर रोखली गेली. मिनमिनाला दिव्याच्या पानामध्ये एक पान समोर सोनेरी उभं राहिलं. कालखंड डोळ्यासमोर आला. कोणता सापडला? 1725 कालखंड. पुण्यश्लोक अहिल्या माईंचा कालखंड. कारण खरं 31 मे 1725 खऱ्या अर्थानं अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील पुण्यपावन चौंडी या गावामध्ये मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाईंच्या पोटी एका कन्यारत्नाचा जन्म झाला आणि या सृष्टीवर पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या विश्वकन्येचा उदय झाला. पाहता पाहता मानकोजी शिंदे नावांच्या विद्यापीठामध्ये आता अहिल्याबाईंचं शिक्षण सुरू झालं. अहिल्याबाई चालणं बोलणं शिकल्या, लिहिणं वाचणं शिकल्या, पळणं खेळणं शिकल्या. नाना कला नाना गुण नाना विद्या यामध्ये अत्यंत बालवयामध्ये अहिल्याबाई तेज तर तरबेज झाल्या. पाहता पाहता ज्ञानाचं कार्यक्षेत्र अवगत होत होतं. बुद्धीच्या कार्यक्षेत्राला जोड मिळत होती. पण त्याचवेळी मानकोजी शिंदे नावाच्या विचारपीठामध्ये आणि विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र अर्थशास्त्र धर्मशास्त्र नीतीशास्त्र आणि सगळ्यात महत्त्वाचं अध्यात्मशास्त्र या शास्त्रांनी अहिल्याबाई परिपूर्ण होत होत्या. अरे खऱ्या अर्थानं जर त्या काळामध्ये पाहिलं तर आत्तापर्यंत इतिहासामध्ये पुरुषांची मक्तेदारी आम्ही पाहिली होती. पण पहिल्यांदा माँसाहेब जिदाऊ नंतर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीला पुन्हा एकदा राष्ट्रमाता महामाता मिळाल्या. त्या म्हणजे पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर आहे. पाहता पाहता या छोट्याशा अहिल्याबाईंच्या जीवनामध्ये नाना प्रकारच्या दुःखांची काळरात्रही आहे. पण यातून पलीकडे जाऊन मानकोजी शिंदे आणि सुशीलाबाईंनी आपल्या लेकीला परिपूर्ण जीवनाची परिपूर्ण व्याख्या समजून सांगितली. पाहता पाहता वय झालं 8 याच काळात अवघ्या 8 अहिल्याबाई घोड्यावरून आपल्या शेताकडे जात असताना दुपारची वेळ होती. सूर्य अगोकत होता. वाहणाऱ्या वाऱ्यामध्येही आता घामाच्या धारणमध्ये येणारा प्रत्येक वारसुरू भिजून जात होता. पण त्याचवेळी अहिल्याबाई वयाच्या 8 घोड्यावरून जात असताना समोरून 2 वाटसरू नजरेस पडले. वाटसरूंनी समोर पाहिलं, छोटीशी लेख दिसत होती. दोन्ही वाटसरू समोर आले. अहिल्याबाईंच्या समोर उभे ठाकले आणि सांगितलं, बाळा बाळा दुपारची वेळ आहे. पाहता पाहता उन्हानं तीव्रता धारण केलेली आहे. पाण्यानं जीव कासावीत झाला आहे. थोडंसं पाणी मिळेल का? एवढे शब्द 8 आमच्या खऱ्या अर्थानं अहिल्याबाईंनी ऐकले. आणि अहिल्याबाई उतरल्या, बाबा अहो चला ना, तुम्हाला पाणी हवंय ना. आणि त्याचवेळी अहिल्याबाईंनी ह्या दोन्ही वाटसरूंना बरोबर घेतलं आणि विहिरीकडे निघाल्या. पण जशा विहिरीच्या जवळ आल्या तर दोन्ही वाटसरूंक पाहिलं आणि छोट्याशा अवघ्या 8 अहिल्याबाईंनी हात जोडल्याने सांगितलं, बाबा अहो भुके पाहता आणलेले आहे. पाणी पाजण्या अगोदर 2 घास खाऊ घालणं हा आमचा धर्म आहे. आणि खऱ्या अर्थानं पाहता पाहता याच धर्माची जाणीव अंतकरणामध्ये ठेवून अहिल्याबाईंनी नारबा दादाला हाक दिली. नारबा दादा, ओ नारबा दादा.
आणि नारबा दादा धावत आले. काय ताई साहेब, अहो खऱ्या अर्थानं वाट सुरू आल्या त्याची, त्यांना जेवणाची व्यवस्था करायला हवी. नारबा दादा धावत गेले, दोन पिठले भाकरीची ताटी ताटले आणल्या, दोन्ही ताटल्या समोर ठेवल्या आणि त्या ठिकाणी दोन्ही वाट सुरू जेवण करू लागले. पण आई छोट्याशा 8 वर्षांच्या अवघ्या आईल्या माईंचे संस्कार पाहिले आणि त्या ठिकाणी दोन्ही वाट सुरू अवाक झाले. ते वाट सुरू होते, एक म्हणजे खऱ्या अर्थानं बाजीराव पेशवे, तर दुसरे होते मल्हारराव होळकर. बाजीराव पेशवे आणि मल्हारराव होळकरांनी 8 वर्षांच्या आईल्या माईंचं हे कर्तृत्व, ज्ञानाची परिपक्वता आणि संस्कारांचं वलय पाहिलं आणि बाजीराव पेशव्यांनी मल्हाररावांकडे पाहिलं आणि सांगितलं, मल्हारराव पाहताय ना, अहो आपल्या खंडेरावासाठी दुसरी हिरकणी यासारखी शोधून सापडणार नाही. खऱ्या अर्थानं विचारून तर पहा त्यांच्या वडिलांना, ही जर खऱ्या अर्थानं आपल्या घरापर्यंत आली तर ही लेख उद्या तुमच्या घराचा नावलौकिक वाढवल्याशिवाय राहणार नाही. एवढे शब्द ऐकले आणि मल्हारराव उतरले. खऱ्या अर्थानं हा विचार तर मी बऱ्याच वेळापासून करतोय आणि त्याचवेळी त्याच दिवशी खऱ्या अर्थानं मल्हारराव होळकरांनी माणकोजी शिंदेंकडं आपला मुलगा म्हणजे खंडेरावांच्या लग्नासाठी मागणी घातली आणि पाहता पाहता माणकोजी शिंदेंनी त्या ठिकाणी संमती दर्शवली आणि पुण्यामध्ये 20 मेला अवघ्या 8 वर्षांच्या असताना अहिल्यामाई आणि माणकोजी शिंदेंची कन्या अहिल्यामाई आणि मल्हाररावांचे पुत्र खंडेराव यांचा विवाह पुण्यामध्ये 20 मेला पार पडला. पाहता पाहता खंडेरावांच्या प्रेमळ सहवासामध्ये आणि मल्हारराव आणि माता गौतमीबाईंच्या प्रेमळ सहवासामध्ये अहिल्यामाईंचा सुखाचा संसार सुरू झाला. हा संसारामध्ये पण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याच काळामध्ये माणकोजी शिंदे नावाच्या विद्यापीठामध्ये जन्मल्यापासून बाळकडू मिळाल्यामुळं वयाच्या 8व्या वर्षी अहिल्यामाईंचा प्रवास हा राजकारणापर्यंत येऊन ठेपला आणि पाहता पाहता मल्हाररावांना आता अहिल्यामाईंच्या अज्ञानाचा त्या ठिकाणी फायदा होऊ लागला. अहिल्यामाई आता राजकारणामध्ये, खऱ्या अर्थानं समाजकारणामध्ये, मल्हाररावांच्या युद्धनीतीमध्ये आता खऱ्या अर्थानं आधार देऊ लागल्या. अहो एवढंच काय, पण लक्षात ठेवा, मल्हाररावांच्या मनात विचार होता जर राज्य घडवायचं असेल तर फक्त प्रदेशाच्या सीमा माहीत असून उपयोग नाही, त्यासाठी संबंध राज्याच्या सीमा माहीत असायला हव्यात. म्हणून मल्हारराव युद्धावरून आले की खऱ्या अर्थानं आपली पत्नी म्हणजे गौतमी आईंना आणि त्या ठिकाणी अहिल्यामाईंना पुन्हा संबंध राज्यामध्ये धर्म तीर्थाटनासाठी पाठवत होते. त्यामुळं खऱ्या अर्थानं अहिल्यामाईंना अवघ्या 10 वर्षाच्या असतानाच संबंध देशाच्या सीमा माहीत झाल्या होत्या. गिनीज बुकात असंच नाव अहिल्यामाईंचं आलं नाही, त्यासाठी ती कार्यकर्तृत्वाची गाथा पहिले आम्ही समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आजही हस्तलिखित सापडतात, ज्या वेळेस पेशव्यांना काशीयात्रेला जायचं होतं त्यावेळेस इंदोरपासून महेश्वरीचा जो रस्ता आहे तो काशीचा आणि महेश्वरी यामधला जो मार्ग आहे त्या मार्गावरती नद्या नाले मुक्कामाची व्यवस्था या सगळ्याबाबत वयाच्या 10व्या वर्षी अहिल्यामाईने एक नकाशा बनून पेशव्यांना दिला आणि तो नकाशाच्या बळावरती पेशवे तिथपर्यंत पोहोचले. फक्त खऱ्या अर्थानं बुद्धीचं ज्ञानाचं कार्यक्षेत्र नाही तर आपल्या सांसारिक जीवनामध्येही अहिल्यामाईने यथार्थपणे खंडेरावांना भक्कम अशी साथ दिली. पण नीतीचे संकेत मात्र वेगळेच होते, कारण इकडं रवीर खंडेराव आपले खऱ्या कुंभेरीच्या जाटांना तोडत होते. पण तुडवत असताना त्यांना खऱ्या अर्थानं दिल्लीतून बोलावणं आलं आणि कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्वपद आता खंडेरावांकडे आलं होतं. खंडेराव खऱ्या अर्थानं जाटांना फाडत निघाले होते. पण पाहता पाहता 20 तारखेला म्हणजे जर पाहिला गेलं तर 20 जानेवारी 1745 खऱ्या अर्थानं कुंभेरीच्या लढ्याचं नेतृत्वपद आता खंडेरावांच्या हाती आलं. आता खंडेराव युद्धाला जाणार, पण खंडेराव येणार आणि कुंभेरीमध्ये जाटांनी मात्र आक्रमण केलेलं होतं आणि जाटांनी 20 तारखेच्या अगोदर 12 दिवस म्हणजे 8 जानेवारीला खऱ्या अर्थानं खंडेरावांचं कर्तृत्व आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. कारण खंडेरावांची तलवार अशी काही तळपत होती, सरासरा जाटांना तोडत होती, जाट माघा सरकायचे, पण त्याचवेळी तलवारीचा घाव असा व्हायचा, एका घावामध्ये मात्र जाट फवागारी फिरायचे, रक्त चळकंडी यात्रांचा हौदोस पेटला आणि पाहता पाहता जाटांचा सैनिक उत्तरते झाले, जाटांचं लष्कर उत्तर झालं. अरे कैसा है खंडेराव, पत्थरोसे खेळता है, कारण एकीकडून पत्थराचे बौछार आणि दुसऱ्या बाजूने तलवारीचा घणाघात होत राहिला आणि जाट मात्र मागं फिरत राहिले. अरे जाट जे पळाले ते पुन्हा माघारी लढायला आलेच नाही, कारण त्यांनी खंडेरावांचं तेज पाहिलं होतं. पण आता कुंभेरीची परिस्थिती मात्र वेगळी होती. आता कुंभेरीमध्ये जाटांनी आपली संबंध ताकदपणा लावली होती आणि या ताकदीच्या बळावरती खंडेरावांसोबत विजय मिळवायचा हा प्रणच आता जाटांनी केला होता. आणि त्याचवेळी खंडेराव मात्र निकराची पंजेफाड करत होते, कारण कुंभेरीच्या लढ्यामध्ये एकीकडे होतं लाखोचं सैन्य तर दुसऱ्या बाजूला अवघ्या निवडक सैन्यासोबत आता खंडेराव मैदानात उभे ठाकले होते. पण त्याचवेळी 10 दिवस झाले, 20 दिवस झाले,
पण पाहता पाहता खंडेराव हाती येत नाही ही भावना जेव्हा जाटांच्या मनात निर्माण झाली तेव्हा त्यांच्या तोफखान्यातल्या तोपसिंगला आदेश दिला. तोपसिंग खंडेराव पे तोफे डाल. पाहता पाहता तोपसिंग पुढे सरसावला आणि पण तोफ्याच्या गोळ्या समोर हा खऱ्या अर्थानं पिवळ्या झेंड्यातला मर्दानी वाघ मात्र पुढे येणार नव्हता. अरे खऱ्या अर्थानं खंडेराव लढत होते, येणारे तोफे मात्र बाजूला जात होते. आणि मग शेवटी संतापलेला आता त्या तोपसिंगाने उत्तर दिलं, हुजूर क्या किया जाए, क्या किया जाए. आणि त्याच वेळी आता मात्र मनाशी काहीतरी जाटांचा विचार येणार, पण इकडे खंडेरावांच्या मनात विचारांचं काहूर पेटलं. आता जर विजय मिळवायचा असेल आपल्याकडे खऱ्या अर्थानं मुठभर सैन्य आहे, पण इकडे जाटांकडे मात्र संबंध ताकदपणा लागलेली आहे. आणि दुसऱ्याच बाजूला त्यांनी हेरामार्फत मल्हाररावांना खलिता धाडला. हेर धावत आला, मल्हाररावांच्या हातामध्ये खलिता दिला. मल्हाररावांनी खलिता उघडला, खलित्याचा मायना समोर आला. आबासाहेब आपण जातीने कुंभेरीकडे यावं. आता जाटांनी प्रचंड ताकदपणा लावलेली आहे, जाटांचा प्रचंड सैन्य समोर आहे, आता आपण ताकदीनं लवकरात लवकर यावं. हे पत्र वाचलं, खलिता हाती आला आणि मल्हाररावांनी माता गौतमी आणि अहिल्या मैना सोबत घेतलं आणि कुंभेरीच्या लढ्याकडे आता प्रस्थान झालं. पाहता पाहता खंडेराव नावाचा या महाराष्ट्राच्या मातीतला, खऱ्या अर्थानं पिवळ्या झेंड्याच्या विचारांमधला आणि खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या मातीला ताकदीच्या बळावर बुद्धीच्या बळावर चरतारुण्यात देणारा या सृष्टीच्या पाठीवरचा हा महानायक मात्र जाटांसोबत अखंडपणे लढत होता. पाहता पाहता दिवसामागून दिवस निघून गेले. 10 दिवस, 20 दिवस गेले, 30 दिवस उलटले, 40 दिवस, 50 दिवस उलटले, तब्बल 2 महिने झाले. पण लाखाच्या फौजे समोर हजारांची फौज घेऊन खंडेराव मात्र लढत होते. पण त्याच वेळी पाहता पाहता जाटांचा सेनापती समोर आला आणि जाटांच्या सेनापतीने आपल्या सैन्याकडे पाहिलं. क्या खाके जाते हो आगे, क्या खाके जाते हो, अरे ओ अकेला खंडेराव तुम लाखों पे भारी. आणि त्याच वेळी सैन्य उतरलं, हुजूर ओ खंडेराव सिर्फ खंडेराव नहीं है, हुजूर ओ खंडेराव सिर्फ खंडेराव नहीं है, ओ तो पोलाद है, ओ तो शेर है, ऐसे हाथ नहीं आएगा. आणि मग मात्र खऱ्या अर्थानं तोपसिंगाचा आदेश दिला, आता क्या किया जाय, क्या किया जाय. आणि त्याच वेळी जाटांचा सरलष्कर उत्तरला, आता एकच करावं लागेल, आता खंडेराव असा हाताला येणार नाही, शोधा त्याची कमजोरी काय आहे, शोधा त्याची कमजोरी काय मिळेल. आणि पाहता पाहता सैन्य कामाला लागलं. 10 दिवस, 15 दिवस उलटून गेले, सकाळची वेळ होती आणि जाटांचा एक सैनिक कुत्र्या धावत धावत आला, त्यांच्या सेनापतीसमोर उभा टाकला, हुजूर हुजूर. अरे क्या सुबह सुबह आए हो, हुजूर बात ही कुछ ऐसी है हुजूर. अरे क्या हुआ हुजूर, सापडली क्या खंडेरावाची कमजोरी, क्या बघते हो, सही बात है हुजूर सापडली. अरे मगर क्या है उस खंडेराव के कमजोरी, तसा हुजूर म्हणाला, हुजूर हुजूर या खंडेरावाची कमजोरी म्हणजे इथली रयत आहे. अरे खऱ्या अर्थानं जर इतिहासाची पानं जर तुम्ही चाळली तर शिवशंभूनंतर या सृष्टीच्या पाठीवर एक राजा असा सापडतो ज्याचा राजा त्या राजाचा जीव परीकथेतल्या गुलामात नाही, मिडास राजासारखा सोन्या चांदीत नाही, तर त्या राजाचा जीव इथल्या सर्वसामान्य रयते येतात. सृष्टीच्या पाठीवरचं हे वलय स्वप्न भे. आणि मग मात्र आता जाटांच्या सैन्य प्रमुखांना आदेश दिला, आजोबाच्या खऱ्या अर्थानं सर्वसामान्य रयतेला पिळायला सुरुवात करा, त्यांना पिळा द्यायला सुरुवात करा. आणि मग मात्र सैन्य अफाळ सुटलं, आजोबाच्या गावामध्ये धुमाकूळ घालू लागलं, गावाच्या गावं पेटू लागलं, हे चित्र पाहिलं. आणि मग खऱ्या अर्थानं मल्हाररावांचा खऱ्या अर्थानं सर लष्कर हाच नवतरुण म्हणजे खऱ्या अर्थानं नरसिंह हा पुढा आला. आणि मग मात्र आता उगळणाऱ्या तोफांच्या तोफांमधल्या आगांमधून आता त्या तोफगोळ्यांना सरसवण्यासाठी खंडेराव पुढे निघाले. एक एक पाऊल पडत होतं, तोफसिंगला आदेश मिळालाच होता, तोफांचा भडीमार सुरूच होता. पण एक तोफ पाहता पाहता खंडेरावांच्या दिशेनं निघाली, खंडेराव समोर होते, ज्या मल्हारचा आवाज घुमला, पाहता पाहता तलवारीच्या घावामध्ये जाट पडसू लागले, रक्तात चिळकांड्या उडू लागल्या. अरे तलवारीवर ढाल ढालीवर तलवार पडत होती, रक्तात चिळकांड्या यात्रांचा हौदोस पेटला होता. अरे प्रतांचे खच वाढत होते, पण तरीही खंडेराव शेवटपणे झुंज देत होते. पण येणारा अचानक एक गोळा सुसू करत वेगानं पुढे आला, पाहता पाहता धार दिशा आदळला, धडाम धो. आणि आवाजाच्या गर्दते बरोबर मल्हाररावांची नजरेमध्ये मात्र आसरूंचा दातून आले, कारण तोच येणारा तोफेचा सुसू करत येणारा गोळा आता खंडेरावांच्या अंगावर आदळला होता. खंडेरावांच्या देहाची चाळण झाली होती, खंडेराव खाली कोसळले होते. हे चित्र पाहिलं आणि मल्हाररावांच्या डोळ्यातून खळखळ आसरू ओघळू लागले. अहिल्याबाईंची नजर गेली, अहिल्याबाई समोर आल्या, पाहिलं तर काय खंडेराव निस्तेज पडू सौभाग्याचं लेणं आपलं, पण आपल्या समोर मृत्यूशाही पडलेलं. अहिल्याबाई जवळ आल्या,
खंडे रवांचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. 2 मिनिटांसाठी स्तब्ध झाल्या आणि खऱ्या अर्थानं किंचाळी फुटली. दादे पण हा आवाज खंडेरावांच्या कानापर्यंत पोचेपर्यंत आता खंडेराव मात्र स्वर्गाच्या दिशेनं रम्माण झाले होते. आणि पाहता पाहता अहिल्यामाई शांतपणे उठल्या, बाजूला गेल्या, सफेद वस्त्र परिधान झाले आणि पेटलेल्या चितेवरती आता सती जाण्यासाठी अहिल्यामाईंचं एक एक पाऊल पडू लागलं. मल्हारराव तोपर्यंत शांत होते, पण पेटलेल्या चितेकडे जसं पाहिलं, अहिल्यामाईंचं सफेद वस्त्रातलं एक एक पाऊल पडताना पाहिलं आणि मग मात्र मल्हाररावांच्या डोळ्यातल्या अश्रूंचा बाण फुटला आणि खऱ्या अर्थानं आपल्या ओघळणाऱ्या अश्रूंना पुसत मल्हारराव उतरलेले का, ए लेकरा कुठं चाललीस ग? आणि अहिल्यामाईने शांतपणे सांगितलं, मामाजी माझ्या कर्तव्यापासून मला रोखू नका, माझ्या कर्तव्यापासून मला आता रोखू नका, जायला हवं मला. आणि मल्हाररावाने विचारलं, लेकरा अरे ज्याने मला खांदा द्यायचा त्याला खांदा देण्याची वेळ माझ्यावर आली, माझं लेकरू गेलं, आता तूही गेली, माझी लेकही गेली, तर मी जगावं कुणासाठी, कशासाठी? अरे दिल्लीचे तख्त राखतो मराठा माझा की दिवस म्हणायचं, अरे दिल्लीच्या तत्ता वरी बैसतो मराठा माझा, हे मी पेशवांना सांगत होतो. आणि जर तसं जमत नसेल तर मी माझं स्वतःचं राज्य उभं करेल असं ठामपणे मी सांगत होतो. याचं एकमेव कारण होतं, कारण माझी लेकरं माझ्यासोबत होती आणि जनकल्याणाचा ध्यास होता. पण लेकरा माझं लेक तर गेलं, पण आता जर लेकही गेली तर जगण्याला अर्थ काय राहिला? आणि अहिल्यामाईंनी पुन्हा हात जोडले आणि सांगितलं, मामाजी आज माझ्या कर्तव्यापासून मला रोखू नका. आणि पुन्हा एक पाऊल आता चितेकडे पडू लागलं. त्याचवेळी मागून मल्हाररावाने डोळे पुसत धीन गंभीर आवाज आला, अहिल्या ए अहिल्या, अगं खऱ्या अर्थानं मला दिलेला शब्द असा टाकून माघारी जाणार? मला काही गुरुदक्षिणा देणार की नाही? गुरु म्हणतेस ना मला? एवढे शब्द ऐकले आणि अहिल्यामाई शांत झाल्या, माग वळून पाहू लागल्या. त्याचवेळी मल्हाररावाने सांगितलं, अहिल्या देणार ना गुरुदक्षिणा? आणि अहिल्यामाईने सांगितलं, हो मामांजी तुमची गुरुदक्षिणा दिल्याशिवाय आता मी पुढचं पाऊल टाकणार नाही. आणि मल्हाररावाने सांगितलं, अहिल्या तू सती जाऊ नयेस, हीच आजची माझी गुरुदक्षिणा. अहिल्यामाईंचा नाईलाज झाला आणि अहिल्यामाईने समोर पेटलेल्या खंडेरावांच्या चितेवर हात ठेवला आणि सांगितलं, ही अहिल्या आज खऱ्या अर्थानं माझ्या कुंकवाच्या धन्याची शपथ घेऊन या ठिकाणी प्रण करते की अहिल्याचा शेवटचा श्वास आता समाज कल्याणासाठी असेल. जी अहिल्या आजपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्या प्रतिनिष्ठतेबद्दल प्रसिद्ध होती, खऱ्या अर्थानं एक अहिल्या होऊन गेली, गौतम ऋषींची पत्नी अहिल्या, जिच्या पावित्र्याबद्दल सृष्टीच्या पाठीवरती इतिहासाच्या प्रत्येक पानांमध्ये ओळखलं जातं. आणि दुसरी या सृष्टीच्या पाठीवर अहिल्या होऊन गेल्या, ज्यांनी खऱ्या अर्थानं या समाजासाठी आपलं सबंध आयुष्य समर्पित केलं. खंडेरावांच्या खऱ्या अर्थानं त्या चितेवरती वचन घेतलं गेलं आणि त्या दिवसापासून अहिल्यामाईंचं जीवन बदललं. वीर अहिल्या माता सृष्टीच्या पाठीवर समाज कल्याणाचा वसा घेऊन पुढे आले. अहिल्या अहिल्या वीर अहिल्या बल्ला शत्रूच्या मन बुडवानी झेंडा या मा